एक वाद सुरू झाला आणि त्याच्यामुळे जे काही वक्तव्य नारायण राणेंनी केलंय त्याच्या अनुषंगाने एक शिवसैनिक म्हणून तुमची पहिली भूमिका काय आहे? हे बघा, केंद्रीय मंत्री श्री राणेंचं जे वक्तव्य आलेलं आहे माननीय उद्धवजी ठाकरे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत, ते अतिशय बेजबाबदार आणि केंद्रीय मंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीला न शोभणार आहे. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे की केंद्रात मंत्रीपद मिळाल्यापासून आभाळ दोन बोटं ठेंगणं झाल्यासारखं केंद्रीय मंत्री श्री राणेंचं वागणं, त्यांचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि शिवसैनिक महाराष्ट्रातले अशा पद्धतीचं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याबद्दलचं बोलणं कधीही सहन करणार नाही. ॲक्शनला रिॲक्शन येते तशा पद्धतीनं याची सुरुवात ही श्री नारायण राणे यांनी त्यांचं वक्तव्य बेजबाबदार वक्तव्य करून केलेली आहे. त्यामुळं संपूर्ण राज्यभर आता त्यांना या संपूर्ण शिवसैनिकांच्या आमच्या रोषाला हे सामोरं जावं लागेल. त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी केलेलं वक्तव्य मागं घ्यावं आणि तसं नाही झालं तर मग संपूर्ण शिवसैनिकांचा राज्यभरातला देशभरातला उद्रेक जो होईल त्याला केवळ आणि केवळ केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे जबाबदार असतील. पण तुम्ही शिवसैनिक सोबत आता तुम्ही एक गृह राज्यमंत्री आहात, पण जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो काही निर्माण झाला किंवा होतोय आता राज्यभरामध्ये त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आता भाजपचं कार्यालय नाशिकमध्ये फोडण्यात आलंय. मी म्हणलं ना, ॲक्शनला रिॲक्शन येते. याची सुरुवात कुणी केली? तर याची सुरुवात श्री केंद्रीय मंत्री श्री राणेंनी त्यांचं असं बेजबाबदार वक्तव्य करून केली. त्यामुळे याचे परिणाम साहजिकच शिवसैनिकांच्या मार्फत येणार आहेत. आपण आता शासन म्हणून जर आम्हाला विचाराल तर आम्ही कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित राखण्याचं, अबाधित राखण्याचं काम आमचे पोलीस निश्चितपणानं करतील. परंतु असं असतानासुद्धा शासन म्हणून आमचं हे सुद्धा जबाबदारी आहे की याची सुरुवात कुठनं झाली, ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायला, लोकांच्यामध्ये उद्रेक व्हायला कोण जबाबदार आहे हे सुद्धा आम्ही निश्चितपणानं बघू. आणि जी व्यक्ती याला जबाबदार आहे, मग ती किती जरी मोठी असली तरी कायद्याप्रमाणे त्याच्यावर निश्चितपणानं योग्य ती कारवाई होईल. आता सध्या आंदोलनं सुरू आहेत राज्यभर नारायण राणेच्या विरोधात, नेमकं तुमचं काय भूमिका राहणार आहे? मी तेच आपल्याला सांगितलं, शासन म्हणून महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही राज्यातल्या जनतेला त्याची तोशीस लागणार नाही. याच्यासाठी आम्ही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं, कायम राखण्याचं आमचं पोलीस यंत्रणा प्रयत्न करते आहे. परंतु असं असतानासुद्धा जर मी म्हणतोय तसं जनतेचा उद्रेक वाढला